मीटर मध्ये कुठलाही दोष नसताना महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी जळगाव शहरातील श्रीकृष्ण नगरातील नागरिकांचे परस्पर मीटर काढून नेल्याप्रकरणी येथील रहिवासी व महिलांनी शुक्रवारी दीक्षितवाडीतील महावितरणच्या कार्यालयावर धडक मोर्चा या ठिकाणी काढला होता। या प्रसंगी अधिकाऱ्यांना घेराव घालत केलेली कारवाई ही चुकीची असल्याचे सांगत पुन्हा मीटर लावून देण्याची मागणी केली आहे। कारवाई करण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांनी थेट घरात घुसून महिलांशी गैरवर्तन केले असल्यामुळे अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही या प्रसंगी केली आहे। कारवाई करण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांनी थेट घरात घुसून महिलांशी गैरवर्तन केले असल्यामुळे अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे। तसेच याबाबत चौकशी करण्यासाठी या महिलांनी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार परिषदेच्या नेतृत्वाखाली जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला निवेदन दिले आहे। गेल्या काही दिवसापासून महावितरणतर्फे थकबाकीदार ग्राहकांवर कारवाई सुरू असून नागरिकांच्या वीज मीटरची तपासणी देखील करण्यात येत आहे। श्रीकृष्ण नगरातील या महिला महावितरणच्या कार्यालयात निघाल्यानंतर जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गेल्या। या ठिकाणी महावितरणचे कर्मचारी वीज मीटर बाबत कारवाई करण्यासाठी आले असता घरात कुणीही नसताना थेट घरात शिरले, महिलांना अतिशय चुकीची वागणूक देऊन गैरवर्तन केले, त्यामुळे संबंधित महावितरणच्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची यावेळी मागणी करण्यात आली आहे। आंतरराष्ट्रीय मानवाधिकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष सूरज नारखेडे यांच्या नेतृत्वाखाली या महिलांनी व नागरिकांनी महावितरण कार्यालयावर धडक दिल्यानंतर महावितरणच्या अभियंत्यांनी लागलीच जिल्हापेठ पोलीस स्टेशनला याबाबत माहिती दिली। यावेळी काही वेळातच पोलिसांचा फौजफाटा या ठिकाणी दाखल झाला। त्यांनी या महिलांना कार्यकर्त्यांना बाहेर थांबून अधिकाऱ्यांना चर्चेसाठी बोलवण्यात आले। अधिकाऱ्यांनी या महिलांचे म्हणणे ऐकून येत्या 2 दिवसात या कारवाई प्रकरणी चौकशी करून योग्य निर्णय घेणार असल्याचे आश्वासन दिले। यानंतर पोलिसांनी या महिलांना घराकडे जाण्याची विनंती केली, त्यामुळे तणावाचे वातावरण काही वेळात निवळले। आंतरराष्ट्रीय मानवाधिकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष सूरज नारखेडे नेमकं याबाबत काय बोलतात ते जाणून घेऊयात। जळगाव शहर हद्दीतील जुने जळगाव परिसरातील आमच्या सभोवताली एक श्रीकृष्ण नगर गोपाळपुरा म्हणून एक परिसर आहे। त्या परिसरात सुमारे 8 ते 10 दिवसांपूर्वी MSEB एक पथक आलं। पथकाने जेव्हा त्या नागरिकांच्या एरियामध्ये एंट्री केली तेव्हा त्या पथकाने कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांचे कोणाचे दरवाजांमध्ये घुसले, म्हणजे घरांमध्ये घुसले, कोणत्या कोणाकोणाचे घर लावलेले होते तर बाहेरून मीटर काढून घेतले, बाहेरून मीटर काढून घेऊन गेले आणि त्याच्याबाबत सर्व मीटरमध्ये काही दोष आढळले असता त्यांनी असं त्यांना सांगितलं, आम्ही तुम्हाला ऑफिसमध्ये नेतोय। याबाबत त्यांनी दोष आढळले असता तिथल्या तिथं पंचनामा करणं अत्यंत गरजेचं होतं। पंचनामा न करता आणि महिलांच्या घरामध्ये घुसून बाथरूममध्ये जाऊन वेगवेगळ्या विषयांचं हे पाहून त्याच्यामध्ये जिथं जिथं त्यांना धाडती घेता आली तिथं घेतली त्यांनी, पण पुरेपूर अशा अमानुष कृत्याचं आम्ही या संदर्भात जाहीर निषेध करतो। आणि यांनी या संदर्भात कोणतीही पूर्वसूचना न देता मीटर तर घेऊनच गेले, पण मीटर घेऊन जाताना हिच्यामध्ये मीटरमध्ये काही तफावत आढळलं असतं तिथं त्यांनी घटनास्थळी पंचनामे केले नाही, नागरिकांना बोलवलं नाही, पंचनामे न करता परस्पर MSEB किंवा त्यांच्या कुठेतरी अज्ञातस्थळी ते मीटर घेऊन आता कमीत कमी हप्त्याभरानंतर प्रत्येक नागरिकाला कोणाला 1 लाख आले असेल, 1.5 लाख आले असेल, 2 लाख असे 2.5-2.5 लाख रुपये विविध माध्यमातून यांनी बिलं पाठवलेली आहे। आता हे सर्व अल्पभूधारक आहे, सर्व दारिद्र्य रेषेखालील बरेचसे मंडळी आहे, यांचा एका टायमाचा जेवण्याचा यांना प्रश्न असतो, यांना म्हणजे दैनंदिन जी यांची दिनचर्या आहे याच्यामध्ये यांना रोज कमवण्याच्या याच्यामध्ये हे सतत असतात, तर यांनी हे 2.5-2.5 लाख रुपये बिलं कुठून भरायचे? 1.5-2.5 लाख रुपये रोज आम्हाला कामाला जाणाऱ्या महिला आहे, पुरुष वर्ग आहे, यांनी बिलं कुठून भरायचे? या संदर्भात आम्ही जाहीर निषेध करतो MSEB प्रशासनाचा आणि यांनी लवकरात लवकर खुलासा न दिल्यास आम्ही इथं लाक्षणिक उपोषणाला आम्ही बसणार। ये लोग बिल कब मीटर कब लेने आए और ये बिल कब आया? मीटर लेने आए ये 10 दिन 8 दिन 8-10 दिन पहले 21 तारीख को आए। 21 तारीख को उन्होंने मीटर चेक किया, घर में चेक किया तो उनको अगर उसमें कुछ तफावत दिख रही थी तो उधर ही उन्होंने पंचनामे करने चाहिए थे ना, उधर उन्होंने पंचनामे नहीं किए
पंचनामे इधर एमएससीबी ऑफिस पे लेके आए और पंचनामे इधर किया कि नहीं किया, उन्होंने मीटर में क्या कुरकोड की है वो हमको वो कुछ उसमें पता नहीं है। लेकिन हम उस पर अभी ये निवेदन पे हम कुछ हमारी जो बॉडी है जो मैनेजमेंट बॉडी होंगी जो भी उनके जो सर्कल्स है उनसे बात करके वो हमको दो दिन में बताने वाले हैं। अगर नहीं वो अपने ऊपर कार्रवाई नहीं करेंगे ये संदर्भ में विज बिल माफ नहीं होता है तो हम इधर लाक्षणिक उपोषण मिला चालता है का फैक्ट्री चालता है आत्मजोरी कामाला जातील तर पोट भरतील ना। तुम्हाला किती बिल आला? 82,000 85,000। किती दिवसाचं आला? बिल दोन तारखेला भरा तो फौजदारी गुन्हा दाखल होईल। याविषयी तुम्ही त्यांची तक्रार केली नाही का? तक्रार आले तर घुसले घरामध्ये की मग काहीच करायला पावलं नाही ना, दडदड 25 जण होते ते माणसं आमचं मीटर चालू असत होतं, आमचं थक बाकी नव्हते, रेग्युलर लाईट बिल भरवतो आम्ही आणि कुठल्या कारणावर त्यांनी 40,000 बिल काढलं, एक महिन्याचे पेंडिंग नाही असते तो आम्ही म्हटलं असतं की चला आपली चुकी आहे बाकी नाही ना, एक महिन्याचं पेंडिंग घरावर येऊन यांनी अधिकाऱ्यांनी असं करायला नको होतं। लेडीज असतात, लेडीजच्या घरामध्ये पडले तुम्ही एक पोलीस ठेवा, हे सगळं व्यवस्थित तुमचं काय असलं ते तुम्ही डायरेक्ट घरामध्ये घुसून अशी मनमानी करू शकत नाही। त्यांनी प्रशासनाला अधिकार नाहीये, त्यांनी व्यवस्थित सगळ्या व्यवस्थित पूर्ण सूचना देऊन त्यांनी हे काम करायला पाहिजे होतं। मीटर बंद सापडला तेव्हाची गोष्ट वेगळी आहे, मीटर पण त्यांचे मीटर चालू असताना अशा परिस्थितीत त्यांनी करणं योग्य नाही। या अधिकाऱ्यांना जर कधी या दोन दिवसात जर कधी अधिकाऱ्यांना प्रशासनानं जर या विषयाची दखल नाही घेतली तर यांना आम्ही वट्टीवर आणू आणि आम्ही उपोषणाला बसू, अन्यथा तीव्र आंदोलन होईल डायरेक्ट। हॅलो गाईज, प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल।